नानाबापू देशमुख कृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला पत्रकारांचा सन्मान. आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त साजरा केला जाणारा 6 जानेवारी पत्रकार दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय पंजाबराव नानाबापू देशमुख स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व पत्रकारांना स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आलं. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू भगत, तर प्रमुख उपस्थितीत गुलाबराव इंगळे, राजकुमार भड, श्रीधर आवेकर, जयदेव वानखेडे, संतोष मांजरे, भाजप जळगाव तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, विजय पोहनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व नानाबापू देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन, दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांनी केलं. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन कैलासबापू देशमुख यांनी केले. यावेळी सर्व पत्रकारांना स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आलं. तर विजय पोहनकर, विनोद चिपडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनानिमित्त सचिन देशमुख नानाबापू स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या व नानाबापू देशमुख स्मृती प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात आपली उपस्थिती नेहमी असते. आपण रात्रंदिन समाजकार्यात धावपळ करत असतात, त्यामुळे आपला सन्मान गौरव करणं गरजेचं आहे. माझे वडील हयात असताना सुद्धा ते नेहमी पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान करत होते. ते कार्यक्रम त्यांनी चालू केलेला सदैव चालू राहील असा सत्कार समारंभ वेळी आपले विचार व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिनबापू देशमुख यांनी आभार मानले. तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा 1 लाख रुपयांचा अपघात विमा काढण्याची घोषणा या सत्कार सोहळ्यादरम्यान केली. सदर कार्यक्रमाला पत्रकार दत्तू दांडके, विनोद वानखेडे, राजेश वाठे, विनोद चिपडे, मंगेश राजनकर, अश्विन राजपूत, संतोष कुलते, गजानन किरोडकर, गणेश भड, राहुल निर्मळ, गजानन सोनटक्के, अमर तायडे, अमोल भगत, अनिल भगत यांच्यासह बहुसंख्य पत्रकार बांधव, परीक्षित ठाकरे, उमेश यौर, शुभम चडाले यांची उपस्थिती होती.